श्रोतो नमस्कार, श्री गुरुदेव दत्त। दिव्य दत्त अनुभवांच्या या श्रृंखलेमध्ये आज आणखी एक जोडला जात आहे। सादर करीत आहोत गिरणार यात्रेचा विलक्षण आणि दिव्यत्वाची प्रचिती आणणारा एक अनुभव। आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे यांनी। चला तर आजचा हा अनुभव पाहूयात त्यांच्याच शब्दांमध्ये। परंतु एक निवेदन, आपल्यासोबतही जर असेच अनुभव घडत असतील तर आपण ते आम्हाला पाठवू शकता, आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू। चला तर आजच्या या अनुभवाला सुरुवात करूया डॉक्टर शीतल यांच्या शब्दांमध्ये। श्री गुरुदेव दत्त, एखादी सुप्त इच्छा मनामध्ये असते आणि ती पूर्ण होण्याचा योग योगायोगाने जुळून येतो। अगदी तसेच झाले। मी मंदार भाऊंना मेसेज केला की आम्हाला आदरणीय किनेकाकांसोबत गिरणारला जायचे आहे। तर मग मंदार भाऊंनी लगेचच मला मेसेज केला, येता का 3 मार्चला? मी म्हणाले की मी उद्या सांगते, आणि रात्री 12 वाजता मी मॅडमला संदेश पाठवला। दुसऱ्या दिवशी चर्चा करून जायचे असे ठरले, आणि मग मॅडम, मी, प्रिया, वैशाली आणि कांचनताई असे आम्ही सर्वांनी जायचे ठरवले। मंदारभाऊ यांच्याशी विचारविनिमय करून तात्काळमध्ये आमचे बुकिंग झाले आणि गिरणार यात्रेसाठी आम्ही आतूर झालो। काकांसोबत यात्रा म्हणजे तर अलभ्य लाभ। तयारी सुरू झाली, चालणे, व्यायाम, योगासने, खरेदी, आणि तो दिवस उगवला। 3 मार्च 2023 1 वाजता मी महाडहून गणपतीचं दर्शन घेऊन सेंट्रल मुंबईला पोहोचलो। 9 वाजताची ट्रेन होती। स्टेशनवर काकांची आणि सर्वांची भेट झाली आणि प्रवास सुरू झाला। सोबत जेवण होतेच। 4 तारखेला आम्ही द्वारिकेला पोहोचलो। तिथे जेवण केले, फ्रेश झालो आणि मग द्वारकाधीश मंदिराकडे निघालोत। त्याआधी नागनाथाचे दर्शन घेतले, सीता मंदिराचे दर्शन घेतले आणि द्वारकाधीश मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगेत थांबलो आणि जगाला तत्वज्ञान सांगणारे श्रीकृष्ण आठवू लागले। दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले। तिथेच जवळपास काठियावाडीमध्ये मस्त जेवण केले आणि दुसऱ्या दिवशी बेट द्वारका येथे जायचे होते। सकाळी लवकर उठायचे होते। यामध्येच युगंधर सरांचा फोन आला। त्यांना यावर्षीचा मठाचा उत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार मिळाला होता। काय योग पाहना, त्यांचे अभिनंदन करायला शब्द अपुरे होते। दुसऱ्या दिवशी बोटीतून जाताना सरावलेले समुद्र पक्षी, उंच फेकलेलं खाणं चोचीने बरोबर वरच्यावर टिपत होते। ते विलोभनीय दृश्य मोबाईलमध्ये टिपत आम्ही द्वारिकेला पोचलो। आमच्या मोबाईल आम्ही बॅगेमध्ये टाकले होते कारण सोमनाथ मंदिर दर्शनासाठी खूप कडक निर्बंध होते। बेट द्वारका, जेथे भगवान श्रीकृष्णांचे वास्तव्य होते, येथे श्रीकृष्ण सुदामा यांची भेट झाली होती। तेथील विविध आकर्षक मंदिरे पाहिले आणि त्या भूमीला नतमस्तक होऊन आम्ही सुरटे सोमनाथ दर्शनाला निघालो। दुपारी सात्विक भोजन करून सुरटे सोमनाथाच्या दिशेने निघालो। मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जाता येत नाहीत म्हणून आम्ही सकाळीच बॅगेमध्ये टाकले होते, त्यामुळे कोणाशी संपर्क काही होईना। वाटेमध्ये देवीचे दर्शन घेतले। जलस्थानाजवळ असलेले देवीचे मंदिर, प्रचंड ऊर्जा होती तिथे। ती ऊर्जा घेऊन सुरटी सोमनाथ दर्शनाला निघालो। सोमनाथ येथे पोहोचल्यानंतर पहिले जुने मंदिर जे अहिल्याबाई होळकरांनी बांधले होते त्या शंभू महादेवाचे दर्शन घेतले आणि मग नवीन मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगेत उभे राहिलोत। अतिशय सुंदर अशी ती दोन्ही मंदिरे। व्यवस्थित दर्शन घेऊन जेवण करून आम्ही जुनागडकडे रवाना झालो। उद्या मुख्य गिरणार यात्रा होती। सकाळी नाश्ता करून 8 वाजता आम्ही पायी जाणारे काकांसोबत आणि रोपवेने जाणारे शालिनीताईंसोबत असे निघालो। शंभू महादेवांचे दर्शन घेऊन आमची यात्रा सुरू झाली। सोबत आम्ही काठी घेतली। अतिशय नयन मनोहर दृश्य। सहज इकडे तिकडे बघितले तर मोर, सराहीतपणे वावरणारी माकडे आणि शांतपणे चालणारे काका, सोबत सारे बंधू।
आम्ही रोपवेची तिकीटे कॅन्सल करून काकांसोबत जायचा निर्णय घेतला. तशी हळूहळू प्रचिती येत होती. शीर्षावन, देवीचे मंदिर, मारुती रायाचे मंदिर, सीतावन असं चालताना एके ठिकाणी थांबवून त्यांनी सांगितलेला अनुभव आणि प्रत्यक्ष महाराजांनी दर्शन दिलेले ते स्थळ. आम्ही शीर्षावन आश्रमात गेलो. तिथे यज्ञ सुरू होता. त्या यज्ञाचे दर्शन घेतले. तिथे प्रसाद सेवन करून आम्ही जंगलातून गिरणार गुहेच्या इथे आलो, जिथे एक दिव्य अनुभव आला. या एवढ्याशा गुहेमध्ये कितीतरी जण बसले होते यावर विश्वासच बसत नव्हता. अतिशय छान अनुभव होता. त्यानंतर मात्र अंबामातेच्या मंदिराच्या दिशेने पायऱ्या चढायला सुरुवात केली. सगळे पुढे गेले. पाठीमागे मी, भरतदादा, स्वप्नील भाऊ, मंदार भाऊ आणि श्रेयस भाऊ असे चालत होतो. मात्र काय माहीत काय झाले, माझे पाय अजिबात उचलत नव्हते. मी हळूहळू चालत होते. ते तिघे बंधू सोबत सगळे अंबामातेच्या मंदिरापाशी पोचलो होतो. मला पोचायला अजून वेळ लागणार हे लक्षात येताच काका सांगायला आले की आम्ही पुढे जातो आहोत. ताई, तुम्ही सावकाश या आणि आपली भेट आता उद्या होईल. आता उद्या भेटू. भराभर पायऱ्या चालणाऱ्या काकांकडे मी फक्त बघत राहिले आणि पुन्हा आजचा दिवस काका भेटणार नाही त्याचे वाईटही वाटले. काकांनी मंदार भाऊ यांच्याकडे निरोप पाठवला की ताईंना डोलीने बरे यायला सांगा. आम्ही अंबामातेच्या मंदिरापाशी पोचलो. पाय खूप सुजले होते. शूज काढले, स्प्रे मारला, सगळे पुढे निघाले आणि मी दर्शन घेण्यासाठी थांबले. तिथे बरीच ओळखीची माणसं भेटली. खूप जणांनी फोटोही काढले. इतक्यात आमची जावई, केदार यांचे मित्र आणि दोन्ही मामा तिथे भेटले. आम्ही काकांसोबत आलो आहोत हे कळताच काकांना भेटायला ती धावत गेले. मी दर्शन घेऊन आले तर पुन्हा नंतर दोन्ही मामा मला भेटायला आले. मामीशी बोलणे करून दिले. त्यांच्यासोबत त्यांचे एक मित्र होते. ते म्हणाले, ताई तुमचा पाय खूप दुखतो आहे ना, थांबा मी मालिश करून देतो. केदारचे मामा आणि मंदार भाऊ यांनीही दुजोरा दिला आणि त्या भाऊंनी पायाला मालिश केली. मी क्रीम लावले. पाय माझे थोडेसे रिलॅक्स झाले. ते सारे होळीसाठी थांबले होते आणि आम्ही डोलीची चौकशी केली, पण मला ते योग्य वाटेना. मी मंदार भाऊंना म्हणाले की भाऊ, आपण हळूहळू जाऊयात. श्रेयसने माझे शूज हातात घेतले. हे मला अजिबात आवडले नाही, पण तू ऐके ना, शेवटी चहावाल्याकडे ते ठेवून आम्ही निघालो गोरक्षनाथांच्या शिखराकडे. श्रेयस सारखं म्हणत होता की महाराज बरोबर दर्शनासाठी घेऊन जातात, फक्त श्रद्धा पाहिजे. त्याची प्रचिती मलाही आली. मी न थांबता गोरक्षनाथ मंदिरापाशी पोचले. मलाही खूप आश्चर्य वाटले. मी कधी वर आले मला काही कळालेच नाही. मंदार भाऊ मात्र भारावल्यासारखे धावत जाऊन ध्यान करत होते. याआधी आम्ही घरच्यांना व्हिडिओ कॉल करून गुरु शिखराचे दर्शन घडवले. गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन पायऱ्या उतरू लागलो. पुन्हा गुरु शिखराच्या दिशेने पायऱ्या चढायला सुरुवात केली. खूप वारा होता. अगदी हजारो पायऱ्या चढून गेल्यावर काका आणि सारे खाली उतरत होते आणि आम्ही काहीच पायऱ्या दूर होतो. काकांनी थांबून टाळ्या वाजून प्रेरणा दिली. काकांची भेट झाली असा एक वेगळाच आनंद होता. आम्ही चढून गुरु शिखरापाशी पोहोचलो. हात प्रवेश केला आणि डोळ्यांचे पारणे फिटावे इतके विलोभनीय दृश्य. महाराजांची देखणी मूर्ती आणि चरण पादुका पाहून मन भरवून आले. गुरुजींची परवानगी घेऊन आम्ही तिथे 10 मिनिटे ध्यानमग्न झालो आणि तृप्त मनाने पायऱ्या उतरू लागलो. कमंडलू तीर्थ इथे प्रसाद सेवन करून आम्ही निघालो. पुन्हा गोरक्षनाथ मंदिर आले आणि पुन्हा पायऱ्या उतरायला सुरुवात केली. अंबामातेच्या मंदिरापाशी रामकाका आमच्यासाठी थांबले होते. श्रेयसने पुन्हा शूज हातात घेतले. एक मात्र खरं, महाराजांनी अनवाणी पायांनी दर्शन घडवले होते. महाराजांचा महिमाच अगाध. मला वाटलेच नव्हते की मी गुरुशिखरापर्यंत पोचेन, पण दत्त महाराजांनी हे सारे घडवून आणले आणि दिव्यत्वाची प्रचिती आली. सारे बंधू सोबत होते. हीच दिव्यत्वाची प्रचिती घेऊन मी एक एक पायरी उतरत होते. जय गिरणारी.
आणि श्रुतो याचबरोबर सह्याद्रीकन्या डॉक्टर शीतल मालुसरे यांचा हा गिरणार यात्रेचा एक विलक्षण असा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अनुभवांसाठी पाहत रहा मेड फॉर मराठी. चला तर पुन्हा भेटूया आपली नवीन व्हिडिओत अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.